नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी बाळ बोठे याचे प्रश्न आता आणखीनच वाढले आहेत। बोठे विरोधात आता तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। एका फिर्यादी महिलेने माहितीच्या अधिकाराचा अर्ज देऊन वैयक्तिक माहिती मागून कार्यालयाची परवानगी न घेता निवडणूक लढवली म्हणून तिला 10 लाखांची खंडणी मागितली होती। यामुळे आता यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। खंडणी न दिल्याने पेपरमध्ये बातमी देऊ अशी धमकी पत्रकार बाळ बोठे यांनी त्या महिलेला दिली होती। सध्या पत्रकार बाळ बोठे हा फरार आहे, तो काही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।